आपण आपल्या चेहऱ्याची काळजी नेहमी घेत असतो, राईट? मात्र आपण काय करतो, आपल्या गळ्याची काळजी घेत नाही किंवा मानेची सुद्धा काळजी घेत नाही. आणि मग काय होतं, चेहऱ्यावरची जी त्वचा आहे आणि गळ्यावरची जी त्वचा आहे त्याच्यातला फरक जो आहे तो क्लिअरली दिसून येतो. त्यामुळे चेहऱ्यासोबतच गळ्याची आणि मानेची काळजी घेणं, तिथे सुद्धा स्किन केअर रुटीन फॉलो करणं फार गरजेचं असतं. त्यामुळे गळ्यावरच्या स्किनची काळजी कशी घ्यायची किंवा मानेची काळजी कशी घ्यायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो येस, व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. सर्वात पहिले, जेव्हा तुम्ही चेहरा स्वच्छ करताना, म्हणजे आपण काय करतो, मेकअप करताना आपण चेहऱ्यावरती सुद्धा मेकअप करतो आणि मानेवरती सुद्धा मेकअप करतो, राईट? गळ्यावरती आपण इथे फाउंडेशन किंवा जी कोणती क्रीम आहे ती आपण लावतो, बरोबर? कारण स्किन टोन मध्ये डिफरन्स दिसायला नको याकरिता. पण आपण काय करतो, मेकअप काढताना फक्त चेहऱ्यावरचा मेकअप काढतो, गळ्यावरचा जो मेकअप आहे तो काढतच नाही. त्यामुळे रात्रभर तो जो मेकअप आहे तो तिथे राहतो. यामुळे गळ्यावरची जी स्किन आहे ती लवकर खराब होते, तिथे लवकर सुरकुत्या यायला लागतात. त्यामुळे तुम्हाला मेकशुअर करायचं आहे की तुम्ही चेहऱ्यासोबत तुमच्या गळ्यावरची पण स्किन व्यवस्थित स्वच्छ करताय, तिथला मेकअप रिमूव्हरने व्यवस्थित काढताय. आणि मग त्यानंतर तुम्ही जेव्हा फेस वॉश करता तेव्हा तुमच्या गळ्यावरची जी स्किन आहे तिथे सुद्धा तुम्ही फेस वॉश वापरताय आणि ती जागा क्लीन करताय. आता चेहरा आणि गळा स्वच्छ केल्यावरती दुसरी जी स्टेप येते ती आहे मॉइश्चरायझेशनची. आता आपण काय करतो, अगेन आपण चेहरा व्यवस्थित मॉइश्चराइज करतो पण आपण गळ्यावरती मॉइश्चरायझर लावत नाही आणि मानेवरती सुद्धा लावत नाही. आणि यामुळे काय होतं, इथल्या भागात सुरकुत्या लवकर येतात. येस, आपण चेहऱ्याला जितकं व्यवस्थित पद्धतीने मॉइश्चराइज करतो ना तितकी आपली स्किन हायड्रेटेड राहते आणि ती लवकर एज करत नाही, म्हणजे लवकर ती स्किन सैल पडत नाही किंवा चेहऱ्यावरती लवकर सुरकुत्या येत नाहीत. पण जर का फक्त आपण चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावलं आणि मानेवरती मॉइश्चरायझर लावलं नाही तर मग तिथली स्किन लवकर लूज पडायला लागते आणि तिथे लवकर सुरकुत्या यायला लागतात. त्यामुळे चेहऱ्यासोबतच गळ्यावरती आणि मानेवरती मॉइश्चरायझर लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसरी आणि महत्त्वाची स्टेप आहे सनस्क्रीन. आता चेहरा काळपट पडू नये किंवा आपली स्किन काळपट पडू नये आणि यूव्ही किरणांचा परिणाम आपल्या स्किनवरती होऊ नयेत म्हणून आपण चेहऱ्यावरती तर सनस्क्रीन लावतो, पण आपण गळ्यावरती आणि मानेवरती सनस्क्रीन लावत नाही. पण ते सुद्धा अत्यंत चुकीचं आहे, कारण चेहरा आपला टॅन होणार नाही पण मान नक्कीच टॅन होईल आणि मग तो जो फरक आहे स्किन टोनमधला तो दिसून येईल. आणि त्याचसोबत सनस्क्रीन न लावल्यामुळे मानेवरती आणि गळ्यावरती लवकर सुरकुत्या सुद्धा यायला लागू शकतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, गळ्यावरती सुद्धा तुम्हाला सनस्क्रीन लावायचे, चेहऱ्यासोबतच आणि मानेवरती सुद्धा तुम्हाला सनस्क्रीन लावायची आहे. आता शेवटचा मुद्दा म्हणजे तुम्ही जो कोणता फेस पॅक किंवा फेस स्क्रब वापरताय किंवा जे सिरम तुम्ही जर वापरत असाल चांगल्या स्किनसाठी तर ते सिरम सुद्धा तुम्ही मानेवरती थोडंसं लावत जा. म्हणजे तुम्ही काय करू शकता, चेहऱ्यावरती ते सिरम लावू शकता आणि उरलेलं जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही मानेवरती डॅप करू शकता. याने काय होईल, तुमच्या मानेला किंवा तुमच्या गळ्याला सुद्धा त्या प्रोडक्टचा जो बेनिफिट आहे तो मिळेल. त्याचसोबत तुम्ही जर फेस पॅक लावताय किंवा फेस स्क्रब वापरताय टॅन वगैरे घालवण्यासाठी तर ते तुम्ही गळ्यावरती सुद्धा करा. कारण मग काय होतं, चेहरा आपला ब्राईट दिसतो आणि गळ्यावरची जी स्किन आहे ज्याच्यावरती टॅनिंग झालेलं असतं ती जशीच्या तशी दिसते. त्यामुळे तुमचं जे काही स्किन केअर आहे ते तुम्ही चेहऱ्यासोबत मानेवरती सुद्धा करा, म्हणजे तो फरक दिसणार नाही आणि तुमचा संपूर्ण जो चेहऱ्यापासूनचा छातीपर्यंतचा जो भाग आहे तो इव्हन दिसेल, व्यवस्थित दिसेल आणि एकसारखा दिसेल. अशा पद्धतीने चेहऱ्यासोबतच गळ्याची काळजी घेणं, मानेची काळजी घेणं का गरजेचं आहे आणि यासाठी नेमकं काय करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला आत्ताच लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.